आणि काही राष्ट्रीय बातम्या पाहूयात अर्थातच झटपट. समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. घटनेनं देशाच्या प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं. या कायद्यामुळे या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं त्यांचं मत आहे. आपली संस्कृती ही सगळ्यांनाच सामावून घेण्यात आली आहे. विधी आणि न्यायमंत्री कपिल सिब्बल यांनी या बाबतीत सरकार प्रयत्नशील असल्याचे संकेत दिलेत. परस्पर संमतीनं ठेवलेले समलिंगी शरीर संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याबाबत सरकार चाचपणी करत असल्याचं सिब्बल म्हणाले. कलम 377 बाबत सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी केली आहे. एकूणच या मुद्द्यावरती राजकारण रंगत असल्याचं आता दिसत आहे. दरम्यान मुंबईचे डबेवाली देखील अण्णांच्या समर्थनात पुढे आलेत. राळेगण सिद्धीत अण्णांचं जनलोकपाल बिलासाठीचं आंदोलन सुरू असून डबेवाल्यांचे प्रतिनिधी राळेगणला जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत, त्यांना पाठिंबा दर्शवणार. लोकपाल विधेयक उद्या राज्यसभेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिवेशनातच हे विधेयक संमत होईल अशी सरकारला आशा आहे. अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये उपोषण सुरू केल्यानं सरकार सावध झाल्याची चर्चा आहे. मात्र समितीचे अध्यक्ष सत्यव्रत चतुर्वेदी यांनी उद्या विधेयक येण्याची शक्यता फेटाळली. सोमवारी या विधेयकासाठी राज्यसभेच्या कामकाजात 6 तास राखून ठेवण्यात आल्याचं ते म्हणाले. लोकपाल बिल आणणं सरकारसाठी प्राथमिकता असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी दिली आहे. लोकपाल बिलामध्ये अण्णा हजारेंच्या म्हणण्यानुसार बदल करण्यात आले असून सर्वच मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यामुळेच यंदा लोकपाल विधेयक पास व्हायला अडचण येणार नसल्याचं देखील शिंदेंनी सांगितलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.